यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर येते. औरंगाबाद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजपसोबत जाऊन उपसभापतीपद मिळवल्यामुळे संतापलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी उपसभापतीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे नाराज पंचायत समितीचे सदस्य अर्जुन शेळके यांनी भाजपसोबत जवळीक केली आणि यात भाजपच्या पाठिंब्यामुळे औरंगाबाद पंचायत समितीच्या उपसभापती विजय झाले. या सारा काँग्रेसच्या सदस्यांना होता आणि यात काँग्रेस सदस्यांचा पराभव झाला. त्याचमुळे उपसभापती अर्जुन शेळके यांना दालनामध्ये घुसून काँग्रेसच्या काही सदस्यांनी मारहाण केली आहे. याची माहिती मिळताच आमदार हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीला आज भेट दिली. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे. माधव, औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये राडा झाल्याचं बघायला मिळतं, नेमकं काय घडलंय? शैलजा, औरंगाबादच्या पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते होते की गुंड होते असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. कारण ज्या पद्धतीनं अर्जुन शेळके पंचायत समितीचे उपसभापती आताच नवनियुक्त आहेत त्यांना मारहाण करण्यात आले. मारहाण इथपर्यंत करण्यात आले की त्यांना वाचवा वाचवा म्हणण्याची वेळ आली आहे. आपल्याकडे साम टीव्हीकडे ती सगळी एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ, जे नेमकं घडलं काय. दुपारी अर्जुन शेळके यांनी आरोप केला होता की माझ्यावर हल्ला करण्यात आला, माझ्यावर कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली. पण आपल्याकडे जे व्हिडिओ आले ते अत्यंत धक्कादायक आहेत आणि विशेष म्हणजे लोकशाहीला काळीमा फासणारे व्हिडिओ आहेत. पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये स्वतः सभा उपसभापती तिथे बसले होते, त्यांच्यावर खुर्ची टाकून त्यांचं डोकं फोडून त्यांचे जीवे मारण्याचा प्रयत्न काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर ते बाहेर स्वतःचा जीव वाचून आपल्या केबिन मधून बाहेर पडल्यानंतर ते गटविकास अधिकारी, जे पंचायत समितीचे अधिकारी असतात, त्यांच्या दालनात गेल्यानंतर सुद्धा अत्यंत अर्वाच्य घाणेरड्या भाषेमध्ये शिवीगाळ करून त्यांना बाहेर ओढण्यात आलं. सरकारी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जीव वाचवण्यासाठी पळालेल्या उपसभापतींना बाहेर ओढण्यात आले आणि त्यानंतर सुद्धा इतकी मारहाण करण्यात आली आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते. त्या कार्यकर्त्यांसमोर ते अर्जुन शेळके हे विनवणी करत होते की मला वाचवा मला सोडा, तरीही कार्यकर्त्यांनी जबाना मारहाण केली. अर्थात गेल्या चार दिवसापूर्वी जे प्रकरण झालं होतं त्या प्रकरणाचा संताप काँग्रेसच्या कार्यकर्त्याला जरी असला तरी त्या संताप अशा पद्धतीनं व्यक्त करणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण अर्जुन शेळके हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. चार दिवसापूर्वी सभापती आणि उपसभापतीची निवडणूक झाली होती. काँग्रेसकडे सभापती पद आहे, उपसभापती पद शिवसेनेकडे होतं. शिवसेनेने ते पद सोडून दिल्यानंतर ते वाटा पुन्हा काँग्रेसकडे आला होता. त्या दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपच्या सदस्याला मदत केली किंवा भाजपमध्ये प्रवेश केला आणि स्वतःकडून भाजपकडून ते पद स्वीकारलं किंवा मिळवलं असा विषय सगळा झाला होता. त्याचा संताप, त्याचा राग आज दिसून आला. अत्यंत वाईट पद्धतीनं त्यांना मारहाण केली आणि या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता पोलीस करतायत. विशेष म्हणजे आतापर्यंत या क्षणापर्यंत कुठलाही गुन्हा नोंद झालेला नाही. कारण पोलीस असं म्हणतात की सीसीटीव्ही फुटेज तपासू, कोण आहे याच्यामध्ये सहभागी याचे सगळे तपास करू. पण आपल्याकडे जे व्हिज्युअल आले ते एक्सक्लुझिव्ह साम टीव्हीवर आलेलं आहे की कशा पद्धतीने मारहाण केली आहे. भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो, आपण कुठल्याही कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं पदाधिकाऱ्यांना मारण हे समर्थन करू शकत नाही. हे लोकशाहीमध्ये कुणीही समर्थन करू शकत नाही. पण अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये या सगळ्यावरती पोलीस काय कारवाई करतायत हेच पाहावं लागणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.